तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. पंढरपुरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टला सुरुवात. सोलापूर शहर आणि तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहराच्या विविध भागात आणि ग्रामीण भागात रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. आज परदेशी नगर येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सपत्निक टेस्ट करून घेतली. यामध्ये 97 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 जण पॉझिटिव्ह निघाले. तसेच लक्ष्मी टाकळे येथे अण्णाभाऊ साठे प्रशालेतही रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला होता. तेथील आकडेवारी अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. ग्रामीण भागातील रुग्ण कमी करण्यासाठी गटविकास अधिकारी रवी किरण घोडके, आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले प्रयत्न करीत आहेत. शहरातील आणि तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत. तसेच नागरिक, वयोवृद्ध या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाचे दरवाजे उघडले, दूधगंगा नदी पात्रात होणार वाढ. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी तालुक्यातील दूधगंगा सागर धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचे कृत्रिम 5 दरवाजे उघडले असून सध्या धरणातून 4200 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे दूधगंगा नदीच्या पात्रात वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दूधगंगा धरणाच्या पाण्याची पातळी 642 मीटर आहे. सध्या धरणाचा पाणी साठा 21 TMC इतका असून सध्या धरणात 84% पाणी साठा झाला आहे. सध्या या ठिकाणी पावसाचा जोर कमी जास्त आहे. बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने सोलापुरात शिवप्रेमी उतरले रस्त्यावर. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामधील मनगुत्ती गावामध्ये शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसविला होता. कर्नाटकातील भाजप सरकारने हा पुतळा रात्रीच हटवल्याने बेळगावमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याच्या निषेधार्थ सोलापूरमधील शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून निघाला. वाढीव वीज बिलासंदर्भात येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल. बाळासाहेब थोरात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज सोलापूरला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते आणि पक्षावर चांगलीच टीका केली. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोणी गंभीरतेने घेत नाही असा टोला देखील किरीट सोमय्यांना लगावला. विरोधी पक्षापेक्षा आमच्या सरकारकडे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्न गंभीर आहे आणि येत्या कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेण्यात येईल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत यांनी मानले नेत्यांचे आभार. राज्यात भाजीपाला, फळे यासारख्या नाशवंत मालाच्या जलद गतीने वाहतुकीसाठी रेल्वेची किसान रेल ही विशेष सेवा आजपासून सुरू होत आहे. पहिली रेल्वेगाडी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवळाई येथून बिहारमधील दानापूर येथे जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर व रयत क्रांती संघटनेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.